नमस्कार, मी श्यामल। आज 7 जून रविवार, स्पीड न्यूजच्या पोलीस डायरी मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या घडामोडी। राजस्थानच्या कोटामध्ये एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलाने रात्री उशिरापर्यंत पबजी खेळल्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सातारा येथील राजवाडा परिसरातील तांदूळ आळीमध्ये एका कारमध्ये सुमारे 36,000 रुपये किमतीचा गुटख्याचा साठा पोलिसांना मिळून आला। या प्रकरणी संशयित नौशाद इमामुद्दीन मोदी आणि सदाम नौशाद मोदी शनिवार पेठ सातारा यांना ताब्यात घेतलं आहे। तुरुंगातून सुटण्यासाठी मित्राने जामीन मिळवून देण्यासाठी मदत केली। त्याची परतफेड म्हणून मित्राच्या शत्रूचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील खेळगाव येथे घडला। वाकर पोलिसांनी या प्रकरणी 4 आरोपींना अटक केली आहे। उत्तर प्रदेशमध्ये व्हिडिओ आवडला नाही म्हणून टिकटॉक स्टारवर झोकली बंदूक। त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। या व्हिडिओ मध्ये 2 तरुण भर दिसा एका तरुणावर बंदूक रोखत असल्याचं दिसत आहे। एक तर्फी प्रेमातून आजवर अनेक गुन्हे झालेले आहेत। अशीच एक घटना दिल्लीतील मयूर विहार येथे घडली। मुलीचा मोबाईल नंबर सांगितला नाही म्हणून एका दुकानदाराच्या डोक्यात काही माती फिरून पियरची बाटली फोडली। पुणे पिपेवाडी येथील व्यावसायिकाच्या सजणीकेतून सोन्याचे दागिने आणि लोकर असा 1,74,00,000 ऐवज नात्यातील एका महिलेने लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। पुणे येथील कुत्रा अंगावर शोभतो काय यावरून ज्येष्ठ नागरिकाबरोबर झालेल्या वादात आर्धावर ऐकून दारू पिणाऱ्या तरुणांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या माजी आमदार मेघा कुलकर्णी यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला। त्या प्रकरणी पोलिसांना चौघांवर गुन्हा दाखल केला आहे। पुणे येथील कुत्रा अंगावर शोभतो काय यावरून ज्येष्ठ नागरिकाबरोबर झालेल्या वादात आर्धावर ऐकून दारू पिणाऱ्या तरुणांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या माजी आमदार मेघा कुलकर्णी यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला। या प्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे। आमच्या परिसरात राहायचे नाही अन्यथा जीवे मारून टाकू अशा सततच्या धमक्या आणि त्रासाला कंटाळून हरपसर भागातील एकाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी हरपसर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे।